तर मित्रांनो, खरीप पीक विमा 2023 चा मंजूर झालेले 23 जिल्ह्यांना हा पीक विमा मिळणार आहे। आता किती टक्के पीक विमा मिळणार आहे, हा जो आहे 25% अग्रिम पीक विमा असेल। म्हणजे ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड जो आहे 21 दिवसापेक्षा जास्त आहे, अशा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत जे पावसाचा खंड अंतर्गत अधिसूचना काढण्यात येते कंपनीच्या कंपनीसाठी, आणि 25% अग्रिम पीक विमा जे कंपनी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करीत असते, त्यासाठी 13 जिल्ह्यांचा समावेश आहे। 13 जिल्ह्यांना 25% पीक विमा मंजूर झालेले, यामध्ये तुमचा जिल्हा आहे का तर चेक करूया। तर चला गुड स्टार्ट करूया। तर मित्रांनो, बघितलं तर या 13 जिल्ह्यामधील यामध्ये 53 मंडळ आहेत। या 53 मंडळामध्ये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली, 21 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त पावसाचा खंड असल्यामुळे ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली। आता कोणकोणते जिल्हे आहेत आणि कोणकोणते मंडळ आहेत ज्यांना ही जी आहे नुकसान भरपाई 25% पीक विम्याची मिळणार आहे, यामध्ये अकोलामधील अकोला एक तालुका आहे, त्यामध्ये एक मंडळ आहे, अकोटमध्ये सुद्धा एक मंडळ आहे, बाळापूरमध्ये एक मंडळ आहे, बार्शी टाकळीमध्ये एक मंडळ, मूर्तिजा मध्ये मात्र दोन मंडळांना जे आहेत नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यानंतर अहमदनगर मध्ये कोपरगाव मधील 3 मंडळे, अमरावती मधील दर्जापूर येथील 1 मंडळ, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये 4 मंडळे, गंगापूर मध्ये 5 मंडळ आणि वैजापूर मध्ये 3 मंडळ असे असेल। त्यानंतर बुलढाणा मध्ये सुद्धा जळगाव जामोद मध्ये 1 मंडळ, शेगाव मध्ये 2 मंडळ, त्यानंतर जळगाव मध्ये अमरनेर 1, चाळीसगाव 3 मंडळे आहेत, मुक्ताईनगर 1 मंडळ आहे, रावेर 3 मंडळ आहे, यावल 1 मंडळ आहे, जालनामध्ये सुद्धा बदनापूर 3 मंडळे, घनसावंगी 1 मंडळ, त्याचबरोबर बघितलं की जालना 3 मंडळ, नाशिकमध्ये देवळाली 1 मंडळ, सिन्नर 1 मंडळ, परभणीमध्ये सेलू फक्त सेलूमधील 1 मंडळांना जे आहे नुकसान भरपाई मिळणार आहे, पुणेमधील बारामतीमधील 1 मंडळ, सांगलीमधील 8 पाटी 1 मंडळ, जतमधील 1 मंडळ, खानापूर विटामधील 1 मंडळ, सातारमधील मान दहीवडी यामधील 3 मंडळ आहेत, फलटणमधील 1 मंडळ, सोलापूरमधील माळशिरळ 1 मंडळ, अशा 53 मंडळांना जो आहे पीक विम्याची 25% रक्कम जी आहे आता लवकरच मिळणार आहे मंजूर झालेली। यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत जे अधिसूचना सुद्धा काढण्यात आलेली, आणि अगो या नंतर सुद्धा अधिसूचना काढत राहणार आहे, कारण की 21 दिवस ज्या जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड असेल त्या जिल्ह्यामध्ये कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत जे अधिसूचना काढण्यात येतील त्याची माहिती सुद्धा तुम्हाला लवकरच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्यात येतील। धन्यवाद।